नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये सेकंड टाईप पाहणार आहोत ॲक्वायर्ड इम्युनिटी पहिली पाहिली ती इनेट इम्युनिटी आता दुसरी पाहतोय ती ॲक्वायर्ड इम्युनिटी त्यामध्ये फर्स्ट पॉईंट डेफिनेशन ॲक्वायर्ड इम्युनिटीची कशाला म्हणायचं द इम्युनिटी विच डिपेंड विच इज डेव्हलप्ड ड्युरिंग द लाईफ टाईम अपॉन द इनव्हेजन ऑफ पॅथोजेन्स इज कॉल्ड ॲज ॲक्वायर्ड इम्युनिटी ॲक्वायर्ड इम्युनिटी कशाला म्हणतात तर ही इम्युनिटी कधी डेव्हलप होत असते विच इज डेव्हलप्ड ड्युरिंग द लाईफ टाईम आपलं ज्यावेळी आपण जीवन जगत असतो त्या काळात ही डेव्हलप होणारी इम्युनिटी तसंच ती कशी होते डेव्हलप अपॉन द इन्व्हॅजन ऑफ पॅथोजेन्स म्हणजे आपण ज्यावेळी लाईफ टाईम आपला जीवन प्रवास चालू असतो त्या काळात अनेक पॅथोजेन्स आपल्या बॉडीमध्ये इन्व्हेड होतात आणि इन्व्हेड झाले की त्याला त्याच वेळी आपल्यामध्ये प्रत्येक वेळी तयार काय होत असते इम्युनिटी म्हणून हिला कसली इम्युनिटी म्हणतात अक्वायर्ड इम्युनिटी म्हणजेच ही इम्युनिटी आपले जीवनमान चालू असतं ज्यावेळे जीवन आपण पूर्ण जीवनाचा प्रवास चालू असतो त्या काळात डेव्हलप होणारी पण ती कशी डेव्हलप होते तर इनवॅजन ऑफ पॅथोजेन्स प्रत्येक वेळी एखादा डिसीज एखादा इन्फेक्शन जेवढे आपल्या बॉडीला होतं त्यावेळी पॅथोजेन एंटर होत असतो आपल्या बॉडीमध्ये आणि तो एंटर झाला की प्रत्येक वेळी आपल्या बॉडीमध्ये काय होत असते इम्युनिटी तयार होते त्या इम्युनिटीला काय म्हणायचं ऍक्वायर्ड इम्युनिटी समजलं ना डेफिनेशन परत एकदा पहा द इम्युनिटी विच इज डेव्हलप्ड ड्युरिंग द लाईफ टाईम अपॉन द इनवॅजन ऑफ पॅथोजेन्स इज कॉल्ड ॲज ऍक्वायर्ड इम्युनिटी आता सेकंड पॉईंट पाहूया इन दिस इम्युनिटी बॉडी इज एबल टू डिफेन्स इट सेल्फ अगेन्स्ट इन्व्हेडिंग पॅथोजेन्स सच ॲज बॅक्टेरिया व्हायरसेस टॉक्झिन्स अँड ट्रान्सप्लांटेड टिश्यूज ह्या इम्युनिटीमध्ये आपली जी बॉडी असते ती एबल होते कशासाठी एबल होते डिफेन्स इट सेल्फ अगेन्स्ट इन्व्हेडिंग पॅथोजेन्स म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये जे पॅथोजेन्स इन्वेड होतात घुसतात विरुद्ध आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपली बॉडी काय होत असते एबल सक्षम होत असते कोणते पॅथोजेन्स त्यामध्ये असतात मग बॅक्टेरिया व्हायरसेस टॉक्झिन्स आणि ट्रान्सप्लांटेड टिश्यूज हे सगळे जे पॅथोजेन्स आहेत हे पॅथोजेन्स आपल्या बॉडीमध्ये इन्व्हेड झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध आपली बॉडी डिफेन्स करण्यासाठी तयार होते हे कोणते असते ॲक्वाड इम्युनिटी म्हणजे सेकंड पॉइंट इन दिस इम्युनिटी बॉडी इज एबल टू डिफेन्स इटसेल्फ स्वतःला डिफेन्स करण्यासाठी अगेन्स्ट इन्व्हेडिंग पॅथोजेन्स सच ॲज बॅक्टेरिया व्हायरसेस टॉक्झिन्स अँड ट्रान्सप्लांटेड टिश्यूज थर्ड पॉइंट पाहूया थर्ड पॉइंट त्यामध्ये इट इज फाउंड ओनली इन व्हर्टिब्रेट्स ॲक्वायर्ड इम्युनिटी जी आहे ती फक्त आणि फक्त व्हर्टिब्रेट्समध्येच आढळून येते म्हणजेच त्यामध्ये थर्ड पॉइंट काय इट इज फाउंड ओनली इन वर्टिब्रेट्स फोर्थ पॉइंट ऍक्वायर्ड इम्युनिटी इज सप्लिमेंट्स द प्रोटेक्शन प्रोव्हायडेड बाय इनेट इम्युनिटी इनेट इम्युनिटी जन्मताच आलेली जी आपली संरक्षण पद्धती आहे किंवा प्रणाली आहे त्याला प्रोटेक्शन म्हणून सप्लिमेंटचं काम कोण करत असतं ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजेच आपली जन्मजात असलेली इम्युनिटी आहे त्याला सप्लिमेंट पूरक म्हणून कोण काम करत असतं ऍक्वायर्ड इम्युनिटी कशाचं पूरक म्हणून काम करतं तर प्रोटेक्शन देण्याचं म्हणजेच फोर्थ पॉइंट ऍक्वायर्ड इम्युनिटी इज सप्लिमेंट्स द प्रोटेक्शन प्रोव्हाइडेड बाय इनेट इम्युनिटी आता नेक्स्ट पॉइंट फिफ्थ इट रिक्वायर्स सेवरल डेज टू बिकम ॲक्टिवेटेड मग ही जी इम्युनिटी आहे ऍक्वायर्ड इम्युनिटी ॲक्टिवेट होण्यासाठी जास्त दिवस लागतात म्हणजेच त्यामध्ये फिफ्थ पॉइंटमध्ये काय सांगितलंय इट रिक्वायर्स सेवरल डेज टू बिकम ॲक्टिवेटेड ॲक्टिवेट होण्यासाठी जास्तीत जास्त दिवस लागतात कोणती इम्युनिटी ॲक्टिवेट होण्यासाठी ऍक्वायर्ड इम्युनिटी नेक्स्ट पॉईंट सिक्स्थ ऍक्वायर्ड इम्युनिटी इज पॅथोजेन स्पेसिफिक अँड इट इज कॅरेक्टरायज बाय मेमरी आणि ऍक्वायर्ड इम्युनिटी ही जी आहे ती पॅथोजेन स्पेसिफिक असणारी इम्युनिटी आहे म्हणजेच ठराविक पॅथोजेनला ठराविक ठरलेली अॅक्वायर्ड इम्युनिटी असते आणि ही जी आहे ती कॅरेक्टरायज होते कशावर मेमरीवर म्हणजेच स्मरणावर म्हणजे सिक्स्थ पॉइंट काय ऍक्वायर्ड इम्युनिटी इज पॅथोजेन स्पेसिफिक ठरलेल्या पॅथोजेनला ठरलेली अॅक्वायर्ड इम्युनिटी अँड इट इज कॅरेक्टरायज्ड बाय मेमरी परत एकदा हा पॉइंट पळूया सेकंड acquired immunity, first point definition, the immunity which is developed during the lifetime upon the invasion of pathogens is called as acquired immunity. Second point, in this immunity, body is able to defend itself against invading pathogens such as bacteria viruses toxins and transplanted tissues third point it is found only in vertebrates fourth point acquired immunity is supplements the protection provided by innate immunity next point fifth it requires several days to become activated and last point sixth acquired immunity is pathogen specific it is

वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म म्हणजेच हेडिंग काय युनिक फीचर्स ऑफ एक्वायर्ड इम्युनिटी त्यामध्ये फर्स्ट स्पेसिफिसिटी विशिष्टता स्पेसिफिसिटी म्हणजे काय विशिष्ट असा गुण किंवा विशिष्टता विशिष्ट त्यामध्ये फर्स्ट पॉइंट इट इज द ॲबिलिटी टू डिफरन्सिएट व्हेरियस फॉरेन मोलिक्युल्स म्हणजेच त्यामध्ये स्पेसिफिसिटी काय असते अॅक्वार्ड इम्युनिटीची तर त्यांची अशी ऍबिलिटी असते काय करणं डिफरन्सिएट करणं व्हेरियस फॉरेन मोलिक्युल्स वेगवेगळे जे फॉरेन मॉलिक्युल्स बॉडीमध्ये येतात त्याला डिफरन्सिएट करण्याचं काम कोण करत असतं तर ऍक्वाड इम्युनिटी म्हणजेच फर्स्ट पॉइंट इट इज द ॲबिलिटी टू डिफरन्सिएट व्हेरियस फॉरेन मोलिक्युल्स सेकंड इट इज स्पेसिफिक फॉर इच टाइप ऑफ पॅथोजेन मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठरलेल्या पॅथोजेनला ठरलेली स्पेसिफिक काय असते ऍक्वाड इम्युनिटी असते म्हणजे सेकंड इट इज स्पेसिफिक फॉर इच टाईप ऑफ पॅथोजेन हा झाला पहिला त्यामधला फीचर काय स्पेसिफिसिटी त्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय इट इज द ॲबिलिटी टू डिफरन्सिएट वेरियस फॉरेन मॉलिक्यूल्स सेकंड पॉईंट त्यामध्ये इट इज स्पेसिफिक फॉर इच टाईप ऑफ पॅथोजेन हे पहिला त्यामधलं युनिक फीचर आता सेकंड डायव्हर्सिटी त्यामध्ये फर्स्ट पॉइंट इट इज द ॲबिलिटी टू रेकगनाइज अ वास्ट वरायटी ऑफ डायव्हर्स पॅथोजेन्स म्हणजेच त्यामध्ये डायव्हर्सिटी म्हणजेच विखुरलेल्या स्वरूपात असणारे म्हणजेच त्यामध्ये डायव्हर्स असणारे पॅथोजेन्स त्यांची वास्ट वरायटी असते विखुरलेले पॅथोजन आहेत त्यामध्ये त्यांची वास्ट वरायटी असते त्यांना रेकगनाइज करणं ही ॲबिलिटी कुणामध्ये असते ॲक्वर्ड इम्युनिटीमध्ये म्हणजेच फर्स्ट पॉइंट यातला काय आहे डायव्हर्सिटी मधला इट इज द ॲबिलिटी टू रेकॉग्नाइज अ वास्ट व्हरायटी ऑफ डायव्हर्स पॅथोजेन्स नेक्स्ट थर्ड डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ म्हणजेच त्यामध्ये भेदभाव करणं उन्हामध्ये सेल्फ आणि नॉन सेल्फ त्यामध्ये आता समजावून घ्या फर्स्ट पॉइंट एक एक पॉइंट आहेत इट इज द ॲबिलिटी टू डिफरन्सिएट बिटवीन ओन बॉडी सेल्स अँड फॉरेन सेल्स म्हणजेच अॅक्वायर्ड इम्युनिटीमुळं आपल्या बॉडीमध्ये आपली बॉडी जी आहे ती ओन बॉडी सेल्स आणि फॉरेन सेल्स ही काय करू शकते डिफरन्सिएट करू शकते ही त्यांच्यामध्ये काय असते अॅक्वायर्ड इम्युनिटीमध्ये ॲबिलिटी असते क्षमता म्हणजेच त्यामध्ये थर्ड काय बघितलं आपण डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ भेदभाव करणं कोणामध्ये सेल आणि नॉन सेल स्वतःचे आणि परके थोडक्यात त्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय आहे इट इज द ॲबिलिटी म्हणजेच अॅक्वायर्ड इम्युनिटीची ॲबिलिटी आहे काय टू डिफरन्सिएट बिटवीन ओन बॉडी सेल्स अँड फॉरेन सेल्स आता नेक्स्ट त्यामध्ये फोर्थ लास्ट युनिक फीचर त्यामध्ये अॅक्वायर्ड इम्युनिटीज मेमरी स्मरण त्यामध्ये फर्स्ट पॉईंट फेन अ स्पेसिफिक पॅथोजेन इज ऍक्टेड फॉर द फर्स्ट टाइम इट जनरेट्स इम्युन रेस्पॉन्स एलिमिनेट्स धिस पॅथोजेन म्हणजेच मेमरी ही काय युनिक फीचर आहे अॅक्वॉर्ड इम्युनिटीमध्ये यात काय सांगितले पहा वेन स्पेसिफिक पॅथोजेन म्हणजे ठराविक जर पॅथोजेन ऍक्टेड झाले आपल्या बॉडीमध्ये पहिल्यांदाच तर लगेच अॅक्वॉर्ड इम्युनिटी काय करत असते आपली जनरेट्स इम्युन रेस्पॉन्स इम्यून रेस्पॉन्स म्हणजे संरक्षणासाठी त्यामध्ये रेस्पॉन्स प्रतिसाद देणं आणि संरक्षणाचे प्रतिसाद निर्माण करणं हे काम कोण करत असतं ऍक्वाड इम्युनिटी करत असते अँड एलिमिनेट्स धिस पॅथोजेन आणि तो जो बॉडीत आलेला पॅथोजेन आहे त्याला बाहेर काढून टाकण्याचं काम केलं जातं म्हणजेच मेमरीमध्ये फर्स्ट पॉईंट वेन अ स्पेसिफिक पॅथोजेन इज ॲक्टेड फॉर द फर्स्ट टाइम इट जनरेट्स इम्युन रेस्पॉन्स अँड एलिमिनेट्स दिस पॅथोजेन म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे तर ठराविक पॅथोजन जर बॉडीमध्ये आपल्या इन्वेड झाला पहिल्यांदाच तर लगेच आपली अॅक्वायर्ड इम्युनिटी काय जनरेट करत असते इम्युन रेस्पॉन्स जनरेट करत असते आणि इम्युन रेस्पॉन्स जनरेट झाल्यामुळं ते लगेच काय करत असतात एलिमिनेट्स दिस पॅथोजेन त्या पॅथोजनला बाहेर काढण्याचं काम करतात सेकंड पॉईंट त्यामध्ये ॲज अ result, वेन सेम पॅथोजेन वन्स अगेन enters द the बॉडी there इज अ quicker अँड stronger immune रेस्पॉन्स परत जर घटना अशीच दुसऱ्यांदा घडली म्हणजेच तोच पॅथोजेन सेम पॅथोजेन परत आपल्या बॉडीत पुन्हा एंटर झाला इन्वेड झाला तर तिथं अॅक्वार्ड इम्युनिटी काय करत असते क्विकर अँड स्ट्रॉंगर इम्युन रेस्पॉन्स ताबडतोब आणि स्ट्रॉंग अगदी ताकदीचे इम्युन रेस्पॉन्स तयार करण्याचं काम ॲक्वार्ड इम्युनिटी करत असते म्हणजे तिचं ते काय आहे स्पेसिफिक असणारं फीचर आहे म्हणजे सेकंड पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे ॲज अ रिझल्ट वेन सेम पॅथोजेन वन्स अगेन एंटर्स द बॉडी देअर इज अ क्विकर अँड स्ट्रॉंगर इम्युन रेस्पॉन्स म्हणजेच तसलाच पॅथोजेन पूर्वी आपल्यावर अटॅक केलेला किंवा के आपल्या बॉडीमध्ये अटॅक केलेला तोच परत जर एंटर झाला बॉडीमध्ये तर लगेच ॲक्वायर्ड इम्युनिटी ताबडतो क्विकर अँड स्ट्रॉंगर मजबूत अशा प्रकारचे किंवा ताकतीचे इम्युन रेस्पॉन्स तयार करते म्हणजेच फोर्थ त्यामध्ये युनिक फीचर बघूया मेमरी त्यामध्ये काय सांगितलेलं आहे फेन अ स्पेसिफिक पॅथोजेन इज ॲक्टेड फॉर द फर्स्ट टाइम इट जनरेट्स इम्युन रेस्पॉन्स अँड एलिमिनेट्स दिस पॅथोजेन आणि सेकंड पॉइंट मेमरीमधला काय ॲज अ रिझल्ट वेन सेम पॅथोजेन वन्स अगेन एंटर्स द बॉडी देर इज अ क्विकर अँड स्ट्रॉंगर इम्युन रेस्पॉन्स इथंपर्यंत आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे धन्यवाद